शेका पक्षाचे बाळाराम पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार पत्रक वाटप करत आहेत, मात्र त्यांच्या या पत्रकावर माजी आमदार विवेक पाटील यांच्या फोटोचा उल्लेख का नाही असा सवाल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस प्रवक्ता ॲडव्होकेट प्रकाश विनेदार यांनी केला आहे. कर्नाळा बँक घोटाळ्यातून विवेक पाटील यांनी हजारो कुटुंबाच्या आयुष्याचे वाटोळे केले आहे, त्यामुळे त्यांचा उल्लेख निवडणुकीला सामोरे जाताना मोठी अडचण ठरणार आहे याची जाण बाळाराम पाटील यांना असल्यानेच जाणीवपूर्वक विवेक पाटील यांना डावलण्यात आले आहे असा सणसणीत टोलाही विनेदार यांनी लगावला. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक या ठिकाणी निवडणूक आयुक्तांनी घोषित केलेली आहे. 20 ऑक्टोबर पासून आचारसंहिता चालू होते तर ती 20 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रातल्या वंचित आघाडी सोडून कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी घोषित केलेले नाहीत आणि हे असताना या ठिकाणी पनवेल विधानसभा 188 या ठिकाणी बाळाराम पाटील यांनी स्वतःने पत्रक काढलं आहे स्वयं घोषित, जणू काय ते उमेदवारी त्यांची घोषित झाली म्हणून, आणि त्या ठिकाणी त्यांनी पत्रक काढलं आणि त्या पत्रकावर मात्र याच्यापूर्वी असलेले शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील यांचा फोटो गायब करण्यात आलेला आहे आणि याच्यामुळे एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की बाळाराम पाटलांनी हे स्वीकारलेलं आहे की विवेक पाटलांच्या माध्यमातून कर्नाळा बँकेमध्ये जो घोटाळा झाला आर्थिक, या घोटाळ्यामुळे त्यांचा जर फोटो या ठिकाणी पत्रकावर काढला टाकला तर मतदानासाठी फार मोठा भयंकर प्रकार या ठिकाणी विरोधामध्ये जाईल याची भीती बाळाराम पाटलांना असल्या कारणाने आणि खात्री पटल्या कारणाने त्यांनी विवेक पाटलांचा फोटो त्यांच्या प्रचाराच्या पत्रकावर या ठिकाणी जाणीवपूर्वक टाकणं या ठिकाणी बाजूला ठेवलेलं आहे. याच्यापूर्वी बाळाराम पाटील यांनी पनवेल विधानसभेची 2 निवडणूक प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या विरोधात लढवली होती आणि त्यांना सलग 2 वेळेला पराभवाचा सामना पत्करावा लागलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काही संधी मिळणार नाही या हेतूने त्यांनी एक शिक्षक मतदारसंघामधून दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन या ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये त्यांना एक यश संपादन झालं आणि आताच मागच्या वर्षी या ठिकाणी पुन्हा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला. आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि त्यांच्या काही महाविकास आघाडीच्या सोबत युती असल्याचं घोषित होतोय आणि महाविकास आघाडीच्या कोणत्याही घटक पक्षाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांची उमेदवारी घोषित केलेली नाही आणि हे असताना देखील स्वयंघोषित या ठिकाणी उमेदवारी जाहीर बाळाराम पाटलांनी करून पत्रक काढलेलं आहे आणि त्या पत्रकावर या ठिकाणी विवेक पाटलांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेला आहे. याचा अर्थ जनतेच्या मनामध्ये जी भावना आहे की विवेक पाटलांनी कर्नाळा बँकेमध्ये जबरदस्त मोठा असा 525 कोटीचा 21 कोटीचा घोटाळा केलेला आहे आणि त्याला पोचपावती म्हणून या ठिकाणी बाळाराम पाटलांकडून शाश्वती मिळत आहे आणि त्याच्यामुळेच की काय या ठिकाणी विवेक पाटलांचा फोटो बाळाराम पाटलांच्या प्रचार पत्रकावर दिसून येत नाही आणि म्हणून माझा या ठिकाणी आक्षेप आहे की बाळाराम पाटील जे करत आहेत हे अप्रत्यक्षरित्या जनतेला दाखवून देत आहेत की त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांचा पत्रकावर फोटो असल्या कारणाने या ठिकाणी बाळाराम पाटील उमेदवार म्हणून उभे राहिल्यावर त्यांना जनता सपशेल नाकारतील याची भीती त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे या ठिकाणी विवेक पाटलांचा फोटो बाळाराम पाटलांच्या प्रचार पत्रकामध्ये या ठिकाणी दिसून येत नाही. जनतेने या बाबतीमध्ये दखल घ्यावी अशी मी जनतेला या ठिकाणी नम्रपणे विनंती करेन.